राज्याचे सुपुत्र आणि मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे यांचं पुण्यस्मरण दिन 2 फेब्रुवारीला असतो आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी आम्ही गेल्या 3 वर्षापासून मराठवाड्यातल्या नवकवींना नवसाहित्यिकांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशानं ते स्वतः एक मराठीचे शिक्षक होते, त्यांना साहित्याची आवड होती आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला उजाला मिळावा या उद्देशानं आम्ही ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन गेल्या 3 वर्षापासून पळसप तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे करत आहोत. आत्ता 4th साहित्य संमेलन हे दिनांक 2 फेब्रुवारी 2015 रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर नागनाथ कोटापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचं उद्घाटन या राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब हे करणार आहेत. याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी राज्यमंत्री आमदार राणा जगदीशसिंहजी पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवसभरामध्ये आता जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये विषय गाजतोय आणि जो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पुढे जी समस्या आहे ती आत्महत्येचे विषय आहे आणि म्हणून त्याने आत्महत्या एक समस्या या विषयावर सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी परिसंवाद आयोजित केलेला आहे. कथाकथनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याचबरोबर खुले कवी संमेलन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातले 45 कवी आपल्या कविता त्या ठिकाणी सादर करणार आहेत. समारोपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर नागनाथजी कोतापल्ले सर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोप होणार आहे. वारकरी मंडळाचे अध्यक्ष हबप प्रकाश महाराज बोधले, त्याचबरोबर डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित क्षीरसागर, त्याचबरोबर पंडित विद्यासागर, त्याचबरोबर आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीजी चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या मते उपस्थितीमध्ये ह्या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या गुरांसाठी त्या ठिकाणी पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि 1 तारखेला सायंकाळी हबप वलांडीकर महाराज यांचं कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. या सर्वांचा लाभ साहित्य रसिकांनी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं घ्यावा असं आवाहन शिक्षक आमदार या नात्यानं आणि शिक्षण महर्षी वसंतरावजी काळे प्रतिष्ठानच्या वतीने मी करतो. त्याचबरोबर या साहित्य संमेलनामध्ये मराठवाडा जिल्ह्यात मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर, बीड आणि नांदेड या 4 जिल्ह्यातील 25 शिक्षकांना शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवा गौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करण्यात आहोत.